राज्यासाठी नव्हती तर ती स्वतःच्या अस्तित्वाची लढाई होती. की आम्हाला आपण जे गीत म्हणतो, आपली जे प्रार्थना गीत आहे, माणसाने माणसाशी माणसासम वागावे, ती लढाई त्यासाठी होती. आम्ही सुद्धा माणूस आहो, त्यासाठी ती लढाई होती. आणि म्हणून भीमा कोरेगाव येथे 500 महार सैनिकांनी किती 508 वर्सेस 28,000 इज इट बियॉन्ड युअर ट्रस्ट, है कि नहीं? 28,000 विरोधात 500 महार सैनिकांनी लढा दिला. जगाच्या इतिहासामध्ये असं कुठलंही उदाहरण नाही आहे. जर ऐतिहासिकदृष्ट्या बघितलं तर गेले ते 100 होती, वाईट प्रथा होती की शूद्रांना त्यांच्या गळ्यात मडक आणि काय देणार. तेव्हा पेशवे म्हटले की आम्ही तुम्हाला सुईच्या टोकावरती जो सन्मान असतो तेवढा सुद्धा आम्ही तुम्हाला जागा किंवा स्थान देणार नाही. मग ही स्वार्थ, ही जी लढाई होती, ही लढाई होती एखाद्या याची, सन्मानाची होती, स्वाभिमानाची होती, स्वअस्तित्वाची होती. की आम्हालाही माणसासारखं वागावं, आम्ही कुठलीच गोष्ट मागत नाही. आम्हीसुद्धा भारतीय आहोत आणि आम्हाला वाटत नाही की आम्ही भारतीयांच्या विरोधात लढावं. परंतु जर सन्मानच मिळत नसेल तर त्या व्यक्ती गुलामी काय कामाची. म्हणून सिद्धनाथ महार यांनी ती गुलामी झिडकारली आणि इंग्रजांसोबत लढले पेशव्यांच्या विरोधात. आणि पेशवाईचा काळ अतोनात हालाकीचा होता, त्रासदायक होता. म्हणून हा लढा सुरू झाला आणि 500 महारांनी इंग्रजांसोबत लढून विजय मिळवून दिला. म्हणून इंग्रजांनी जगात, तुम्हाला माहिती आहे, जगामध्ये त्यांचे मोठमोठाले इंग्रजांचं राज्य असं म्हणतात की इंग्रजांचं राज्य येतं होतं की जिथं सूर्यसुद्धा पोहोचतो, म्हणजे जिथं जिथं सूर्याच्या किरण पोहोचतात त्या त्या ठिकाणी जगावर त्यांच्या ठिकाणी राज्य होतं. अशा या इंग्रजांनी कधीच कोणाचा त्यांचा स्वतःच्या विजयाचा सुद्धा विजयस्तंभ उभारला नाही. परंतु या 500 महारांनी 28,000 पेशव्यांचा खात्मा केला आणि तिथं अन्यायकारक राजवट खतम केली. त्याला एक दुसरं कारण होतं मित्रांनो, की शंभूराजांचा खून करण्यात आला होता, है की नाही? आणि त्यांचा सन्मानसुद्धा या महाराणीच केला. म्हणून ही लढाई अस्तित्वाची, स्वाभिमानाची, सन्मानाची होती. आणि दुसरी अशी घटना आहे की ती म्हणजे 1 जानेवारी 1818 या सावित्रीमाई फुले आणि फुले दाम्पत्य, राष्ट्रपिता खरे शिक्षण सम्राट हे राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी स्त्रियांसाठी, महिलांसाठी, शूद्रातील शूद्रांसाठी शाळा सुरू केल्या, है की नाही? हे दैदिप्यमान, हे दोन घटना, या दोन तीन घटना या दिवशी घडलेल्या आहेत. म्हणून आज अशाच सावित्रींच्या लेकीचा आज आपण सत्कार करणार आहोत.